नवीन एका ऑप्शन सिरीज मध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ग्रीक्स. तर ग्रीक्स म्हणजे काय? काही लोक ग्रीक्स ह्यासाठी शिकतात की त्यांना ऑप्शन मध्ये जास्त पैसे कमवायचे असतात. आणि काही लोक ग्रीक्स ह्यासाठी शिकत नाही की कारण ग्रीक्स हे कॉम्प्लिकेटेड आहे. कारण ग्रीक्स नावामध्ये जर रीड करायला गेलो आपण तर ते कॉम्प्लिकेटेड आहे. तर आपण मार्केटमध्ये काम करताना मित्रांनो हे ग्रीक जर समजून घेतले तर कोणताही बिझनेस काम करताना त्या बिझनेसचं आपण थोडंफार जरी नॉलेज घेतलं म्हणजे जेवढं आपल्याला जास्त नॉलेज असेल तेवढं आपण चुका कमी करतो आणि आपण त्या ठिकाणी त्या बिझनेसमध्ये प्रॉफिटमध्ये राहतो. तसं ऑप्शनमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर ऑप्शनमधील काही बेसिक गोष्टी आहेत, काही बेसिक रुल्स आहेत, ह्या जर गोष्टी तुम्ही बेसिक गोष्टीचं नॉलेज जर तुम्ही गेन केलं तर तुम्हाला ऑप्शनमध्ये प्रॉफिट होऊ शकतं. तर हे मार्केटमध्ये ग्रीक्स कशा प्रकारे काम करतात किंवा मार्केटमध्ये आपल्याला हे गॅमा वेगा ते थीटा आणि हे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत मार्केटमध्ये कशा प्रकारे काम करतात या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये आणि पुढील येणाऱ्या कमिंग सिरीजमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मार्केटमध्ये आपण काम करताना मित्रांनो खूप काही लोक म्हणतात मार्केटमध्ये आम्हाला लॉस झाला. पण आता होऊ शकतो तुम्हाला ह्या गोष्टी शिकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टी जर मी अगोदर शिकलो असतो तर मार्केटमध्ये होणारा जो लॉस आहे माझा कमी झाला असता. तर हे तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर पश्चाताप होऊ शकतो आणि तुमच्यामध्ये हे चेंजेस झाले तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर हे जे व्हिडिओ आहे मित्रांनो ह्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही जे मित्र तुमचे लॉसमध्ये आहेत किंवा हे डिटेल्स एवढं नॉलेज मी फ्री ऑफ कॉस्ट चॅनलवरती शेअर करत आहे तर तुम्ही पहा आणि तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा. तर चांगलं पोहे आपण ऑप्शन मध्ये या ठिकाणी सपोज या ठिकाणी बँक निफ्टीची प्राइस चालू आहे 45,000 आसपास चालू आहे, ठीक आहे. आणि समजा तुम्ही या ठिकाणी 45,300 या ठिकाणी सीई खरेदी केलाय, राईट. जर सीई खरेदी जर केला असेल तुम्ही तर नो डाऊट जर मार्केट जर वरती जात असेल तर तुम्हाला ह्या सीई मध्ये प्रॉफिट होणार आहे, बरोबर आहे. मग हे सीई मध्ये जर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे तर जर समजा ही जी प्राइस आहे ही समजा स्पॉट प्राइस आहे, ठीक आहे. स्पॉट प्राइस आहे आणि ही काय असेल मग हे असेल आउट ऑफ द मनी, ठीक आहे. तर हे झाला आउट ऑफ द मनी. तर हे झाला ऑप्शन. तर ही ऑप्शन प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी लागतात तर ही ऑप्शन प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला बेसिक एक जवळ जवळ 4 ते 5 गोष्टी लागतात. ते म्हणजे ही झाली ऑप्शन प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जवळजवळ पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती असली पाहिजे स्पॉट प्राइस, ठीक आहे. पहिली गोष्ट असली पाहिजे स्पॉट प्राइस. दुसरी गोष्ट आहे आपल्याला माहिती पाहिजे व्हॉलेटिलिटी, ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे डिव्हिडंड. चौथी गोष्ट इंटरेस्ट रेट आणि पाचवी गोष्ट म्हणजे मित्रांनो टाइम टू एक्सपायरी म्हणजे तो प्रीमियम डिके होण्यासाठी किती एक्सपायरी म्हणजे एक्सपायरी डेपासून किती टाइम बाकी आहे, ठीक आहे. तर ह्या पाच गोष्टीवर ही ऑप्शन म्हणजे हे पाच फॅक्टर जे आहेत हे ऑप्शनच्या प्राइसवरती डिपेंड राहतात. म्हणजे ऑप्शन प्राइस मध्ये जे काही चेंजेस होतात किंवा ऑप्शन प्राइस जी असते त्यामध्ये ह्या पाच गोष्टी आपल्याला म्हणजे ह्या गोष्टीवरून आपण या ठिकाणी ऑप्शनची प्राइस कॅल्क्युलेट करतो. म्हणजे हे फॅक्टर जे आहेत ते खूप मॅटर करतात हे ऑप्शनची प्राइस मध्ये चेंजेस होण्यासाठी. तर हे ऑप्शनची प्राइसची चेंजेस होत असते हे आपल्याला मेजर करण्यासाठी आपण जे वापरतो ते म्हणजे ग्रीक्स. ग्रीक्स मध्ये आपण असेल थीटा असेल गॅमा असेल डेल्टा असेल आणि वेगा असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत कॅल्क्युलेटरनं पण कॅल्क्युलेट करतात. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ऑप्शन कॅल्क्युलेटर वगैरे ह्या सर्व गोष्टी मी या ठिकाणी सांगणार आहे. पण ह्या ज्या गोष्टी आहेत कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅल्क्युलेट पण युज करतात आणि काही जनरिक मार्ग पण आहे ह्या गोष्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर तो मार्ग काय आहे मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण ट्रेड केल्यानंतर ह्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे चेंजेस होतात. जर स्पॉट प्राइस जर चेंज झाले तर प्रीमियम प्राइस मध्ये म्हणजे आपण जे घेतलेलं प्रीमियम आहे त्यामध्ये कशा प्रकारे चेंज झाला इन द मनी मध्ये आउट ऑफ द मनी म्हणजे किंवा मध्ये किंवा इन द मनी म्हणजे किंवा आउट ऑफ द मनी म्हणजे किंवा ऍट द मनी मध्ये ह्या ठिकाणी प्राइस जर स्पॉट प्राइसला जर मुवमेंट झाली तर ह्या प्राइस मध्ये डेल्टा कशा प्रकारे चेंज होतो किंवा गॅमा काय असतो ह्या सर्व गोष्टीचे आपण उत्तर हे ते आपण पाहणार आहोत. तर हे ग्रीक्स जर आपण पाहायला गेलो तर जनरली तुम्ही ग्रीक्स पाहिले असतील हे ग्रीक्स आहेत डेल्टा आहे गॅमा आहे, ठीक आहे. नंतर थीटा आहे आणि फोर्थ जो आहे हा वेगा. तर हे चार ग्रीक्स आहेत ही स्वतःमध्येच कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मार्केटमध्ये काम करताना तुम्हाला हे शिकायला नको वाटतं किंवा हे कॉम्प्लिकेटेड वाटतं. पण मित्रांनो मी जेवढं मार्केटला समजलेलं आहे जसं मी या ठिकाणी ग्रीक शिकलेलो आहे तर सेम सिम्पल भाषेत मी याचे तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये चुकीच्या गोष्टी तुम्ही सिलेक्ट करणार नाही आणि बरोबर गोष्टी तुमच्या हाताला लागायला लागतील आणि तुम्हाला मार्केटमध्ये होणारा जो लॉस आहे तो कमी होण्यास मदत करू शकतो. तर चल तर पोहे आपण डेल्टा म्हणजे काय. तर सपोज या ठिकाणी हा जो डेल्टा आहे डेल्टा जनरली जे कॅल्क्युलेट करतात काही लोक काय करतात
झिरो टू वन या ठिकाणी कन्सिडर करतात. म्हणजे हा जो डेल्टा आहे हा डेल्टा असतो झिरो टू वन मध्ये. तर काही लोक काय समजतात, हा डेल्टा जो आहे हा झिरो टू हंड्रेड, म्हणजे झिरो टू वनचं स्केलिंग जे आहे हे झिरो टू हंड्रेड मध्ये आहे. मग समजा सपोज जर डेल्टा ह्या ठिकाणी झिरो पॉईंट टू असेल तर स्केलिंग मध्ये कसा राहील डेल्टा, तर ट्वेंटी असा कन्सिडर करणार. समजलं? तर अशा प्रकारे डेल्टा कन्सिडर करतात. चल तर मी तुम्हाला एक थोडंसं एक उदाहरण देऊन सांगतो. तर आपण डेल्टा कॅल्क्युलेट करत आहोत. तर डेल्टामध्ये आपल्याला समजा स्पॉट प्राइस किती चालू आहे, 45,000 या ठिकाणी चालू आहे. ठीक आहे, बँक निफ्टी 45,000 स्पॉट प्राइस चालू आहे. आणि जर समजा तुम्ही जर 45,300 चा सीई खरेदी करत असाल, ठीक आहे, सीई हा तुम्ही खरेदी करत असाल, जर ह्या स्पॉट प्राइसची समजा किंमत जी चालू असेल, समजा ही किंमत जी असेल ती 100 रुपीज या ठिकाणी चालू असेल. ठीक आहे, ही 100 रुपीज किंमत चालू असेल. आणि जर ही किंमत जर सपोज या ठिकाणी 45,000 या ठिकाणी ही जी स्पॉट प्राइस आहे, सपोज ही जर प्राइस या ठिकाणी 45,300 जर जात असेल, तर ह्या जी घेतलेली स्ट्राईक प्राईसचा जो म्हणजे ही प्रीमियम आहे, ही ऑप्शन जे आहे, ह्यामध्ये काय चेंजेस होणार आहे, म्हणजे किती रुपयांची किंमत वाढू शकते. म्हणजे सपोज जर ह्या ठिकाणी ही जर प्राइस 100 रुपयांनी जर ह्या ठिकाणी मुवमेंट झाली, ठीक आहे, ही जर प्राइस 100 रुपयांनी जर मुवमेंट झाली, तर ह्या प्राइसमध्ये किती चेंजेस होऊ शकतो. किंवा ही जी प्राइस आहे समजा 45,000 या ठिकाणी 0.1 रुपयांनी जर मुवमेंट झाली, तर ही प्रीमियम जी आहे ही किती रुपयांनी आपला चेंज होणार आहे. नो डाऊट हा तो प्रीमियम आहे, हा आउट ऑफ द मनी आहे. ठीक आहे, तर ह्यामध्ये किती चेंजेस येणार आहे हा कॅल्क्युलेट करतो तो म्हणजे डेल्टा. म्हणजे साध्या सिंपल भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं, लँग्वेजमध्ये सांगायचं म्हटलं, तर डेल्टा म्हणजे काय, जर स्पॉट प्राइसमध्ये जर चेंजेस झाला तर प्रीमियम प्राइसमध्ये किती चेंज होऊ शकतो तो कॅल्क्युलेट करतो तो म्हणजे डेल्टा. आणि जो डेल्टा जो चेंज झालेला आहे त्याला आपण म्हणतो गॅमा. तर ह्या गोष्टी ज्या वगैरे आहेत हे आपण पुढे अजून डिस्कस करणारच आहोत. पण तुम्ही समजा या ठिकाणी कन्सिडर करा की सपोज डेल्टा जे आहे या ठिकाणी कन्सिडर करतो की डेल्टा जे आहे 0.2 आहे. ठीक आहे, तर हा डेल्टा कुठून आला वगैरे काय आला मी तुम्हाला नंतर सांगतो. पण ही डेल्टा जो आहे नॉर्मली जर आपण पाहिलं गेलं तर आपण व्हॉलॅटिलिटी झाली, नंतर स्पॉट प्राइस झाली, नंतर इंटरेस्ट रेट झाला, नंतर या ठिकाणी डिव्हिडंड झाला, ह्या गोष्टी एखाद्या आपण त्या कॅल्क्युलेटरमध्ये प्लेस केल्या की तुम्हाला ह्या किमती मिळून जातात. पण तुम्ही जनरली जर तुम्ही पाहायला गेलं, एक जनरिक मार्ग जर तुम्हाला सांगायचं झालं, तर सपोज त्या ठिकाणी जवळपास जर पाहायला गेलं तर डेल्टा जो आहे सपोज समजा 0.2 कन्सिडर करू. ठीक आहे, तर आपण ही 45,000 जर आपली स्पॉट प्राइस जर या ठिकाणी ऑप्शनची जर चालू असेल, आणि जर आपण जर या ठिकाणी 45,300 जर ऑप्शन सी खरेदी जर करणार असेल, तर समजा ह्याची जर किंमत या ठिकाणी 100 रुपीज जर असेल, आणि ही जर प्राइस समजा या ठिकाणी सपोज 45,000 या ठिकाणी 0.01 रुपयेने जर या ठिकाणी गेन होणार असेल, म्हणजे या ठिकाणी प्राइस वाढणार असेल, तर साधं सिंपल काय, 100 प्लस 0.2 का, कारण प्राइस कितीने वाढली सपोज या ठिकाणी 1 रुपयाने वाढली, तर 1 रुपयानी प्राइस वाढली, आपला डेल्टा किती आहे, म्हणजे ही डेल्टा जी आहे ही 45,300 चा सपोज डेल्टा चालू असेल हा 0.2 या ठिकाणी डेल्टा चालू असेल. तर जर ही प्राइस 45,300 पासून समजा 45,301 रुपीज, म्हणजे ह्या 1 या ठिकाणी 1 रुपयाने जर मुवमेंट झाली, तर आपल्याला प्राइस मध्ये काय मुवमेंट मूव येणार आहे, सो 1 × 0.2, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला जे उत्तर येणार आहे हे 2 येणार. म्हणजे ह्या प्रीमियमच्या 100 मध्ये आपल्याला ही प्राइस ऍड होणार. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे 20 पैशाने आपला प्रीमियम, जर स्पॉट प्राइस जर 1 रुपयाने मूव होत असेल तर आपला प्रीमियम जो आहे हा प्रीमियम 20 पैशाने अपसाईडला मुवमेंट झालेला आपल्याला पाहायला मिळणार. ठीक आहे, जर समजा ह्या ठिकाणी जर ही प्राइस जर आहे सपोज 10 रुपयाने अपसाईडला मूव झाली, ही प्राइस जर समजा 45,310 जर स्पॉट प्राइस मुवमेंट झाली, ही स्पॉट प्राइस जर 10 रुपयाने अपसाईडला मुवमेंट झाली, तर त्या नियमानुसार 0.2 × 10 तर बरोबर जवळजवळ प्राइस मध्ये बघायला गेलं तर आपल्याला 100 प्लस 2 तर 102 ने आपली ही प्राइस जी आहे स्ट्राईकचा प्रीमियम मुवमेंट झालेला आपल्याला पाहायला मिळणार. त्याच प्रकारे जर 100 जर मुवमेंट झाली तर तुम्ही त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकताय. तर अशा प्रकारे ही डेल्टा आपल्याला कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे स्पॉट प्राइस जे प्रीमियम प्राइस मध्ये चेंजेस झालेला आहे ते चेंजेस झालेला कॅल्क्युलेट करतो तो म्हणजे डेल्टा. तर या ठिकाणी सपोज हा जो डेल्टा आहे सपोज जर प्राइस हा जो प्रीमियम आहे समजा या ठिकाणी आपण आउट ऑफ द मनी असताना खरेदी केला होता, बरोबर आहे, जर हा सी 45,300 असताना जर खरेदी केला होता आणि सपोज मार्केट या ठिकाणी 200 पॉईंट मुवमेंट झाली अपसाईडला, म्हणजे तुमच्या डायरेक्शनला मार्केट मुवमेंट झाली 45,000 टू आपण तुम्ही आपल्या वेळेला 300 मार्केट जाऊ शकतो, किंवा तुमचं प्रेडिक्शन असेल किंवा तुमची स्ट्रॅटेजी असेल, काहीतरी गोष्ट असेल त्या ठिकाणी तुम्ही खरेदी केली. तर खरेदी केल्यानंतर जर समजा तुमचं जर तो मार्केट तुमच्या डायरेक्शन मध्ये जर चालायला लागलं, तर त्या ठिकाणी सपोज या ठिकाणी 200 पॉईंट मुवमेंट झाली असं आपण कन्सिडर करू, तर मग ही काय होईल ट्रेड, ह्या ठिकाणी ट्रेड होईल ऍट द मनी. ठीक आहे, ऍट द मनी हा ट्रेड होतो, म्हणजे 45,200
हा ट्रेड तुमचा ऍट द मनी होईल. मग ही डेल्टा जे आहे हे डेल्टा सेम राहणार आहे का? सेम राहणार नाही. सपोज होऊ शकतं जर ही जर प्राइस ऍट द मनी जवळ आली, हा आउट ऑफ द मनी साठी डेल्टा होता 0.2. ठीक आहे, हा आउट ऑफ द मनी साठी 45,300 साठी प्राइस, स्पॉट प्राइस 45,000 साठी, म्हणजे ही जी प्राइस आहे त्या प्राइस साठी जो डेल्टा होता तो 0.2 होता. ह्या स्ट्राइक प्राइस साठी हा डेल्टा 0.2 होता. तर ऍट द मनी जर ती प्राइस जात असेल, समजा 200 पॉइंट मुवमेंट झाली, तर प्राइस मध्ये होऊ शकतो ती प्राइस जी आहे जवळजवळ 0.42 0.5 ने आपला डेल्टा या ठिकाणी चेंज होणार. म्हणजे सपोज जर प्राइस तुमची या ठिकाणी 10 रुपये जर अपसाईडला जात असेल, 10 रुपये जर अपसाईडला तुमची जात असेल, तर प्राइस मध्ये आपल्याला 4 रुपये ते 5 रुपये मुवमेंट झाली पाहिजे होऊ शकते. जर 100 पॉइंट जर जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता हे प्राइसचं कॅल्क्युलेशन करून की किती पॉइंट मोवू शकते. मग समजा हे डेल्टा कसा कॅल्क्युलेट करायचा? समजा ऍट द मनी साठी काय इन द मनी म्हणजे काय असेल, किंवा इन द मनी ऍट द मनी किंवा आउट ऑफ द मनी साठी काय असणार आहे, एक मी थोडासा एक सिम्पल मार्ग तुम्हाला सांगतो, एक जनरिक मार्ग सांगतो की आपण जनरली एक साधं सर्वसाधारण जर पाहायचं असेल तर खूप काही गोष्टी करायची गरज नाही. तर डेल्टा कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत मी सांगत आहे तुम्ही नोट करू शकता. तर त्याबद्दल मला एक इम्पॉर्टंट तुम्हाला सर्वांना अनाउन्समेंट करायचे आहे की जर आपल्या चॅनलचे जर सबस्क्रायबर्स मित्रांनो 1000 जर झाले तर तुम्ही होता एवढं आपल्या चॅनलची लिंक आपल्या मित्रांना आता शेअर करत गेला, तर त्यांनाही जे मित्र लॉस करत आहेत त्यांनाही बेसिक नॉलेज, डिटेल्स नॉलेज मार्केटचं त्यांच्यापर्यंत पोहोचत जाईल आणि त्यांनाही होणारा जो लॉस आहे मार्केटमध्ये तो कमी होऊ शकतो. तर तुम्ही तुमच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. आणि 1000 जर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर झाले तर मी ऑप्शन क्लास जो आहे मी जर या ठिकाणी घेतला तर मी तुम्हाला व्हेरी 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 स्मॉल कॉस्ट मध्ये तुम्हाला तो क्लास घेणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि तुम्ही प्रॉपर ट्रेडर मार्केट मध्ये होऊ शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला फटाफट लाईक करा. जोपर्यंत व्हिडिओला 100 लाईक प्लस येत नाही तोपर्यंत नेक्स्ट सीरीज मी या ठिकाणी म्हणजे कंटिन्यू करू शकतोय. तर तुम्हाला इंटरेस्ट आहे आणि आपला चॅनल ग्रो होत आहे असं मला कन्सिडर करू शकतो, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला, कमेंट करायला विसरायचं नाही मित्रांनो. जेवढं तुम्ही व्हिडिओ लाईक कराल तेवढे चॅनलची ग्रोथ होत जाईल, व्हिडिओ सजेशन मध्ये जाईल आणि तुमच्या मित्रांना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. तर ही डेल्टा जे आहे सपोज या ठिकाणी तुम्ही नोट करून घेऊ शकता. तर ही एक साधा सिंपल मी थोडासा एक रोल्स तुम्हाला सांगतो डेल्टा कॅल्क्युलेट करण्यासाठी. सपोज ऍट द मनी ह्या ठिकाणी चालू आहे, ठीक आहे, जर ऍट द मनी चालू आहे डेल्टा जे असतो हा 0 to 1 मध्ये असतो. ठीक आहे, जर समजा ऍट द मनी जर असेल तर हा डेल्टा मित्रांनो 0.5 नी ह्या ठिकाणी मुवमेंट होणार. ठीक आहे, जर समजा ह्या ठिकाणी जर तुम्ही एखादा ऑप्शन म्हणजे या ठिकाणी जर स्ट्राईक प्राइस खरेदी करताय स्पॉट प्राइस पासून एखादी, समजा ती इन द मनी असेल, ठीक आहे, तर ती इन द मनी असेल तर त्या प्राइस मध्ये 1 रुपयानी चेंज होणार, म्हणजे 1 रुपयानी या ठिकाणी चेंज झाले तुम्हाला पाहिजे होऊ शकतो. आणि जर तुम्ही जर या ठिकाणी आउट ऑफ द मनी जर या ठिकाणी तुम्ही ट्रेड खरेदी करताय त्या प्राइस पासून स्पॉट प्राइस पासून जर आउट ऑफ द मनी एखादा स्ट्राईक प्राइस खरेदी करताय तर तुम्ही ती खरेदी केल्यानंतर ती नियर जर पाहिला गेलं प्राइस मध्ये तर ती 0 असते, म्हणजे प्राइस मध्ये जवळजवळ ही जी असते ती 0.1 to 0.30 म्हणजे अशा रेंज मध्ये आपल्याला म्हणजे 0.10 to 0.30 अशा झोन मध्ये आपल्याला प्राइस मध्ये ही पाहायला मिळतं. म्हणजे काय तर जर समजा तुमचं स्पॉट प्राइस जर 1 रुपयानी जर अपसाईडला मुवमेंट झाली तर ऍट द मनी मध्ये तुम्हाला 0.5 ची अपसाईडला प्रीमियम मूव झालेला पाहायला मिळेल, म्हणजे 0.5 तुमचा प्रीमियम वाढलेला पाहायला मिळेल. जर तुमचा स्ट्राईक प्राइस इन द मनी तुम्ही खरेदी केलेली असली आणि तो प्रीमियम जर त्या ठिकाणी 1 रुपया म्हणजे तो स्पॉट प्राइस जर 1 रुपयानी अपसाईडला मूव होत असेल तर तुमच्या प्राइस मध्ये या ठिकाणी 1 रुपयानी तुमचा ऑप्शन जो आहे या ठिकाणी मूव झालेला तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि जर तुम्ही जर आउट ऑफ द मनी खरेदी केला तर आउट ऑफ द मनी खरेदी करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जर प्राइस स्पॉट प्राइस 1 रुपयानी जर मुवमेंट झाली तर तुम्हाला त्या प्राइस मध्ये जवळजवळ 10 पैसे ते 30 पैसे अशा प्रकारची मुवमेंट अपसाईडला डाऊनसाईडला पाहायला मिळेल. तर हे डिपेंड राहील हा जी डेल्टा आहे तुम्ही किती डीप मनी खरेदी केलेला आहे, म्हणजे डीप जाऊन आउट ऑफ द मनी खरेदी केलेला आहे त्याच्यावरती ही प्राइस या ठिकाणी डिपेंड राहू शकते. तर तुम्ही हे तुम्हाला नोट डाऊन करू शकता डेल्टा कॅल्क्युलेट करण्यासाठी. तर मार्केटमध्ये खूप काही करण्यासाठी खूप काही नॉलेजची गरज नाही, पण तुम्ही जर खूप काही सिम्पल नॉलेज जर मास्टर केली ह्या सिम्पल गोष्टी जर मार्केटमध्ये फॉलो करायला लागला तर तुम्ही मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकता. तर तुम्हाला मार्केटमध्ये कुठलाही बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर त्या बिझनेसचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर त्या बिझनेसचं जर नॉलेज तुमच्याकडे नसेल, आर्थिक जर नॉलेज तुमच्यापाशी असेल तर तुम्ही बिझनेसमध्ये लॉस जाणार आहे, कारण कोणत्या ठिकाणी कोणती गोष्ट यूज करायची ह्या गोष्टी म्हणजे ज्या ठिकाणी हातोडा वापरायचा आहे त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा स्क्रूड्रायव्हर जर यूज करत असाल आणि ज्या ठिकाणी स्क्रूड्रायव्हर यूज करा त्या ठिकाणी जर हॅमर यूज करत असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही लॉसमध्ये जाणार आहे, कारण मार्केटमध्ये तुम्हाला काम करताना समजलं पाहिजे कोणती गोष्ट कुठं खरेदी करायची, कोणती गोष्ट कुठं सेल करायची, ह्या गोष्ट किंवा कोणत्या गोष्टीमध्ये आपल्याला जास्त बेनिफिट होऊ शकतो, कोणत्या गोष्टीमधून आपण खरेदी केलं तर नुकसान होऊ शकतं. तर तुम्हाला ह्या गोष्टीवरून समजलं असं तुम्ही आउट ऑफ द मनी घेतलं तर प्राइसमध्ये मुवमेंट का होत नाही, कुठला प्रीमियम घेतल्यानंतर फास्ट मुवमेंट होते,
कुठला प्राईस सिलेक्ट केला, तर आता प्राईस मध्ये कुठं मोमेंट कशा प्रकारे होऊ शकते, तर ह्या गोष्टीचे तुम्हाला हळूहळू उत्तर मिळालेले आहे. पहिल्या पॉईंट मध्ये आपण पाहिलं, पहिल्या व्हिडिओ मध्ये पाहिलं ऑप्शन म्हणजे काय, दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पाहिलं आउट ऑफ मनी म्हणजे ऍट द मनी म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टी आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पाहिल्या. आणि आताच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजलं असेल की डेल्टा मध्ये म्हणजे जसं जसं प्राईस मध्ये मुव्हमेंट येते तसं तसं प्राईस मध्ये कशा प्रकारे चेंजेस होतात, हे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलो. तर सेम रूल जो आहे तुम्ही या ठिकाणी पुट साठी अप्लाय करू शकता आणि मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शन लर्निंग लवकरात लवकर तुम्ही शिकू शकता. तर आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. जे मित्र आपल्या मार्केटमध्ये लॉस मध्ये आहेत किंवा मार्केटमध्ये त्यांना लर्निंग करायचे आहे, तर त्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला. आता एवढं 1000 आपल्या चॅनल सबस्क्राईब झाले की आपण या ठिकाणी खूप कमी प्राईस मध्ये ऑप्शनचा क्लास ठेवेल, जेणेकरून सगळ्यांना मार्केटमध्ये प्रॉफिट होण्यासाठी किंवा मार्केटमध्ये रूल्स आहेत काही डिसिप्लिन. मी सगळ्या गोष्टी सांगितले तर ट्रेडर तोच मार्केटमध्ये बनू शकतोय जो रूल्स डिसिप्लिन रिस्क मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट ट्रेडिंग सायकोलॉजी ह्या सर्व गोष्टी ज्या फॉलो करेल किंवा जो हार्डवर्क करेल तो गोष्टी करेल तोच ट्रेडर बनू शकेल. प्रत्येक जण ट्रेडर बनेल मी असं म्हणत नाही, जो ह्या गोष्टी करेल तो ट्रेडर बनू शकतोय. तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओ लाईक करत राहा आणि चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. थोडं आवडत सर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जे मित्र मार्केटमध्ये नवीन आहेत त्यांना मार्केटमध्ये मार्केट लर्निंग शिकायचं आहे किंवा मार्केटमध्ये गुंतवणूक करायला शिकायचं आहे, तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यांना आपलं डिमॅट अकाउंट ओपन करू शकताय, लर्निंग करू शकताय आणि तुम्ही लर्निंग केल्यानंतर मार्केटमध्ये हळूहळू तुमचे ट्रेड इनिशिएट करू शकता, जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये काम कशाप्रकारे करायचं, हा बिझनेस कशाप्रकारे चालतो ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळायला लागतील. तेवढं आवडला सर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.